नमस्कार मित्रांनो, गुड हेल्थ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण मध खाण्याचे फायदे पाहणार आहोत, कारण मध आपल्या आरोग्याचं रक्षण करणारा आहे आणि निसर्गतः आपल्या स्रोत आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग जाणून घेऊया या मधाचे फायदे. नैसर्गिक म्हणजेच की ओरिजिनल खरा मध हा आपल्या जिभेवरती 15 सेकंदापर्यंत त्याची चव राहते आणि जो दूषित किंवा भेसळयुक्त मध जेव्हा आपल्या जिभेवर टाकला जातो तर तो 15 मिनिटापर्यंत त्याची चव आपल्या जिभेवर असते. यामध्ये शर्करा, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मोठ्या प्रमाणात असतात. मधाचा प्रयोग औषधामध्ये केला जातो. यात ग्लुकोज व अन्य शर्करा तसेच व्हिटॅमिन, खनिज, अमिनो आम्ल मोठ्या प्रमाणात असतात. अनेक पोषक तत्व या मधातून आपल्याला मिळतात, त्यामुळं आपल्या जखम झाली असेल तर लवकर ठीक होते आणि ऊतकांच्या वाढीसाठी उपचारात मदत मिळते. खरा मध चाखल्यानंतर जिभेवर त्याचा गोडवा फक्त 15 सेकंदापर्यंत राहतो आणि तो नष्ट होतो असा हा मध. या मधाचा उपयोग जर आपण दररोज करत असाल तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. चला तर मग जाणून घेऊया. आयुर्वेदामध्ये मध हा औषध व अणुपान म्हणून वापरण्यात येतो. अनेक औषधे मधातून देतात. आयुर्वेदानुसार मध दिवसाच्या कोणत्याही वेळेला सेवन केला जातो किंवा थंड पाण्यातून किंवा कोमट, याप्रमाणे मधाचे औषधी गुणधर्म बदलत नसतात. नियमित मध आणि लिंबू घेतल्यानं वजन कमी करण्यापासून ते त्वचेपर्यंतचे अनेक फायदे होतात. लिंबाच्या रसात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि मधामध्ये अँटीबॅक्टेरियल तत्व असतात. ही तत्वे शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच की विषारी द्रव्य बाहेर काढून टाकतात. लिंबू आणि मध यांच्या एकत्रित सेवनामुळे आतड्यामधील चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि पचनक्रिया चांगली होते. मध रोज खाल्ल्याने त्वचेवर संक्रमणाचा आणि ॲलर्जीचा धोका कमी होतो. वजन कमी करण्यासाठी मध लिंबू सेवन खूप फायद्याचे ठरतं. मधात नैसर्गिकदृष्ट्या कार्बोहायड्रेट्स असतात. हे खाल्ल्यानं शरीरात ऊर्जेचा स्तर वाढतो आणि मधात लिंबाचा रस टाकला तर ऊर्जा अधिक वाढते. मध आणि लिंबमध्ये असलेली अँटीऑक्सिडेंट्स रोग प्रतिकार शक्ती वाढवतात. आयुर्वेदानुसार मधाचे 8 प्रकार आहेत. माक्षिक, भ्रामर, शौद्र, पौतिक, शात्र, आर्ध्य, औद्यालिक आणि दाल. या मधाच्या नमुन्यांचे जर विश्लेषण केलं तर यामध्ये फ्रुक्टोज 38%, ग्लुकोज 31%, सुक्रोज 1%, माल्टोज 60%, जल 17%, उच्च शर्करा 1.5%, भस्म 0.2% असे घटक तत्व यामध्ये आपल्याला मिळतात. म्हणून दररोज मधाचं सेवन करा आणि आपली त्वचा आपल्याला वेगवेगळ्या संक्रमणापासून आपले बचाव करा आणि आपलं वजन कमी करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.